आम्ही सर्वजण या सर्व गणपती मंडळाला भेट देत असतो. तिथं जाऊन गणपती रायासमोर नतमस्तक होत असतो. आज माझ्याबरोबर पुनीतराव इथं आहेत, तसंच प्रशांतजी जगताप, किशोर भाऊ असतील आणि सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आमच्या बरोबर आहेत. खरं तर एक खासियत या सर्व मंडळाची अशी असते की 10 दिवस इथे येणारे जे सर्व भाविक असतात त्यांना डेकोरेशनच्या मदतीने सुंदर काही गोष्टी दाखवत असतात. सगळी सुखसुविधा ते बघतच असतात. पण महत्त्वाचं काय आहे की वर्षभर हे सर्व मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते इतर सामाजिक कार्यांमध्ये गुंतलेले असतात. हजारो हे कार्यकर्ते असतात, त्यामुळे वर्षभर काही ना काहीतरी सामाजिक काम हे सर्वजण करत असतात, याचा अभिमान आम्हा सर्वांना आहे. इथं येऊन गणरायाला मी प्रार्थना केली की महाराष्ट्रामध्ये आज पाऊस कमी झालेला आहे, तो लवकरात लवकर कसा होईल ज्यामुळे शेतकरी कष्टकऱ्यांना फायदा होईल आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांच्या ज्या कुठल्या अडचणी असतील, खास करून युवा वर्गाच्या बेरोजगारीच्या, त्यासुद्धा सुटाव्यात असं मी प्रार्थना गणपती रायासमोर केलेली आहे.